प्रशासन हाय हाय, कृपा प्रशासन हाय हाय। पनवेल तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे डुंगी गावामध्ये पाणी शिरले, त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। या समस्येसाठी सिडको प्रशासन जबाबदार असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार सिडकोचे आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांची प्रांत कार्यालयात बैठक संपन्न झाली। पनवेल तालुक्यातील डुंगी गावामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी शिरतं, त्याचप्रमाणे यंदाही गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरलंय। डुंगी ग्रामस्थांवर ओढावलेल्या या संकटाला सिडको प्रशासन जबाबदार असून या परिस्थितीतही सिडको प्रशासनाच्या वतीने कोणतीही मदत करण्यात आली नाही, त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी रस्ता रोको आंदोलन केलंय। या आंदोलनाची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार विजय तळेकर, सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी माने साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे साहेब यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपमहापौर जगदीश गायकवाड, 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांच्यासह बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये डुंगी ग्रामस्थांच्या मागण्या मांडण्यात आल्या असून 23 जुलै रोजी पुन्हा या संदर्भात बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। यावेळी 27 गाव कृती समिती सचिव प्रेम पाटील, कायदेशीर सल्लागार राहुल मोकल, रुपेश धुमाळ, किरण पवार, कांचन घरत, सल्लागार प्रमुख महेंद्र पाटील, सरपंच बालाराम नाईक, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्यासह डुंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपण इथेशी ज्या महिला आलेल्या आहेत किंवा गावकरी आम्ही आलेलो आहोत, आमची भूमिका आहे की डुंगी गावामधली जी घरं आहेत ती घरांना पूर्णतः मान्यता द्या। शिडकोचा जो मोबदला आहे तो प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे। शिडको म्हणते एक मजल्याचं घर आहे आम्ही देऊ, वरती जो घर बांधलं तुमचं कोण बापू देणार आहे? पण वरचा जो घर आहे, खाली माझा जर छोटा भाव आहे तो वरती मोठा भाव राहिलेला आहे, त्यामुळे त्यालाही मोबदला मिळाला पाहिजे। ही भूमिका आज आम्ही या ठिकाणी मांडलेली आहे। आमच्याकडे वास्तव सांगतो की बहीण भाऊबीजीला आली किंवा रक्षाबंधनाला येत नाही कारण तिला हिस्सा दिला गेला नाही। म्हणून आज भावाभावांची देखील हीच परिस्थिती निर्माण झाली आणि भांडण शिडको प्रशासन आमच्यात लावत आहे। म्हणून शिडको प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की पावसाळ्याच्या अतिवृष्टीची उपाययोजना तुम्ही केलीच नाही, परंतु या ठिकाणी जनजीवन हा विस्कळीत झालेले आहे। याचं काय, आज कलेक्टर मॅडम या ठिकाणी आल्या, त्यांनी अभिवचन दिलेलं आहे, कायद्या पलीकडे जाऊन त्यांनाही काय करता येत नाही। त्यांचं म्हणणं की तुम्ही या ठिकाणी एकत्र या, या गावातल्या लोकांनी आज जी जी समस्या मांडलेली आहे ही समस्या अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि गंभीर आहे। माझं शिडकोला म्हणणं आहे की जसं डुंगीचा प्रश्न आहे तसंच इतर उर्वरित 5 गावांचा प्रश्न आहे। हे तर 5 गाव वावळ्यातसुद्धा जे आहे, तसंच उळवानोडमध्येसुद्धा पुराचं पाणी घुसल्याखेरीज राहणार नाही, कारण हा बॅकवॅटर पनवेलला मारतो, त्यामुळं पनवेलचा मुस्लिम मोल्ला आणि कोलीवाड्यात देखील आज जो पाऊस घुसतो त्याला कारण ही शिडकोची भरणी आहे। ही भरणी आहे अद्याप 3 मीटर भरणी व्हायची आहे, म्हणजे आमच्या घराच्या वरती आत्ता 2 मीटर भरणी आहे, अजून 3 मीटर म्हणजे 10 फूट म्हणजे पहिला दुसरा मजला पण आमचा डुंगी गावचा ओवळ्या गावचा बुडणार आहे। ही परिस्थिती आज आमच्यावर आलेली आहे। शिडकोनी नियोजन केलेले नाही, आमचं म्हणणं आहे पुनर्वसनसाठी आम्ही तयार आहोत। अरे आम्ही काय चुकी केली का या एअरपोर्टच्या प्रोजेक्टला आम्ही जागा देऊन आम्ही चुकी केली का? आमच्यावर अन्याय आहे का? आम्ही जागा देऊन सुद्धा जर आमच्यावर अन्याय होत असेल तरी अत्यंत चूक आहे, अत्यंत निंदनीय आहे, आणि म्हणून अशा गोष्टीचा शिडको प्रशासनाचा आम्ही निषेध करतो। तुम्ही सांगता नेहमी वडिलाचं नाव वेगळा, महिलाचं वेगळा, अरे पण बापाला जर 4 मुलं होतात तेव्हा वाईल्डचा राहतो, तेव्हा मुलाला वेगळा पटाकलं म्हणून वरती घर बांधतो का? तुम्ही वरती राहा आम्ही खाली राहतो, तर तुम्ही आम्हाला आता 3 पट द्यायला जरा दाद नाही द्या, पण तुम्ही हक्काने आम्ही खालचा घर 3 पट तर वरचा बंगल्याची जी माडी असेल त्या पण 3 पट घेतल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। माझ्या महिलांनो, कालची वेळ तुमच्यावर जी होती त्यामध्ये मी खरोखरच आज माझ्या समोर महिलेने डोळ्यातून पाणी टाकलं, ते आपल्यानंतर 50,000 रुपये तुम्ही घ्या, आणि त्या 50,000 आम्ही याचा भाडा किती भरू फ्लॅटचा आणि त्यांना राशन काय भरू, आम्ही त्यांना मागणी केलेलं आहे। तुम्ही शिडकोच्या अधिकाऱ्यांना तर आम्हाला 2 लाख तुम्ही 4 महिन्यासाठी द्या, हे आम्ही त्याला मागणी केली। कलेक्टर साहेबांना सुद्धा दाखलं या आता मागणी केली, त्यात काय देतात बघूया, परंतु आपल्याला 3 पट घेतल्याशिवाय गप्पा बसणार नाही, कारण आपण इमानदाराला जागा दिली ती म्हणून आमचीच आहे,
पंचायती मध्ये जरी कोळी गेला असेल, डुंगी पारगाव त्या पंचायती आहे, वावल्याचा वागीलवाडा गेला असेल, वरचावला गेला असेल, तरी वावला पण त्याच याम मधला आहे। म्हणून या भूमीमध्ये जो आम्हाला तीन पट नेम झालेला आहे, तो तीन पट घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही।